जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, पोलीस भरती 2020 या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो। वर्दीचं स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्राचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी सांगतो की आपली पोलीस भरती संदर्भातली जी कंपनी निवड होणार आहे तर ती लवकरात लवकर व्हावी यासाठी लवकरच आंदोलनाचं नियोजन मनसेमार्फत होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असेल त्यांनी सुरुवातीला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी ऐकून घ्या। पोलीस भरती 2020 सुरुवातीला लेखी परीक्षा होणार आहे। लेखी परीक्षेत तुम्हाला जे काही मार्क मिळतील त्यानुसार तुमचा जो कट ऑफ लागेल त्या कट ऑफनुसार 1/10 म्हणजे एका जागेसाठी 10 विद्यार्थ्यांना ग्राउंडला बोलवण्यात येईल। तर अशा प्रकारचा तुमचा जो क्रायटेरिया असेल तर तुम्हाला त्यावेळी फिजिकलला बोलवण्यात येईल। तुमच्या क्रायटेरियानुसार तुमचे मार्क असतील त्यानुसार फिजिकलला तुमची कागदपत्र तपासली जातात, त्यानंतर छाती उंची तपासली जाते, ठीक आहे। ॲक्च्युअल ग्राउंड होण्याआधी म्हणजे तुम्हाला धाव चाचणीला पडण्याआधी तुमच्याकडे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे लागत असतं, PHC सेंटर किंवा इतर प्रायव्हेट सेक्टरमधून प्राप्त केलेलं। कंपनी निवड संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो, शुद्धीपत्रक नंबर 24। तर कंपनी निवड जी आहे MyIT द्वारे होणार आहे ती 24 आणि 25 तारखेला होणार याबाबत एक नवीन तारीख मिळालेली आहे। आपल्या पोलीस भरती संदर्भातले विविध विषय मी मनसेचे कल्पेश यादव यांच्यासमोर मांडलेले होते, तर त्या अनुषंगाने त्यांनी काल ट्विट केलं आणि ट्विटरवर त्यांनी लिहून पाठवलं आहे, बघा, पोलीस भरतीबाबत असंख्य विद्यार्थ्यांनी पाठपुरावा करण्याची विनंती केली होती, याबाबत यापूर्वी 2 निवेदन आपण दिले आहेत, आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये अनिल देशमुख यांच्याशी म्हणजे राज्याचे गृहमंत्री यांच्याशी मी भेट घेणार आहे व याबाबत चर्चा करणार आहे। तर मित्रांनो, कल्पेशजी यादव यांच्याशी मी आपल्या वेटिंग लिस्टबद्दल, 2019 भरतीबद्दल, तसेच 2020 जी भरती आहे ती तात्काळ व्हावी याबाबत बोललो आहे। तर हे सर्व विषय लवकरच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोर मांडले जातील। MyITचे कार्यकारी संचालक अजित पाटील, ठीक आहे, तर यांनी याआधीच 2-3 ते 4 आठवड्यांची मुदत मागितलेली आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, ठीक आहे। तर 3 ते 4 आठवडे तरी किमान या कंपनी निवडीसाठी लागणार आहेत आणि तेवढा आपल्या भरतीला उशीर होणार आहे, त्यामुळे तुम्ही घाबरून जायचं नाही आहे। तुमची तयारी जी आहे ती सुरू ठेवायची आहे, तुम्ही तुमचे इफर्ट्स आहेत ते 100% द्या, तुम्हाला रिझल्टसुद्धा 100% मिळणार याची शाश्वती आपण देतो, ठीक आहे। मित्रांनो, आज आपण टेलिग्राम चॅनलवर जी क्वेश्चन पेपर अपलोड केलेली आहे ती पुणे जिल्ह्याची आहे, ठीक आहे, आणि क्वेश्चन नंबर 70 जो मी विचारतो आहे हा क्वेश्चन SRPFला आलेला आहे, त्यानंतर कॉन्स्टेबल पदासाठी आलेला आहे, ड्रायव्हर पदासाठी आलेला आहे, बँड्समन म्हणजे बँड पतंगसाठी सुद्धा हा क्वेश्चन मी पाहिलेला आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे। प्रश्न असा, कोणते राज्य संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? ऑप्शन ए सिक्कीम, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन डी केरळ, ऑप्शन डी पंजाब, ठीक आहे। तर या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये जरूर द्या आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर कमेंटमध्ये जॉईन नावसुद्धा टाईप करा। धन्यवाद।